नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यात विजयादशमीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते। ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येत असल्याने शरद पौर्णिमा म्हणूनही या तिथीची ओळख आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कळांमध्ये असतो। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याचा आकारही मोठा असतो। या दिवशी लक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर उतरली होती, तर काही मान्यतेनुसार या दिवशी महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाल्याचे सांगितले जाते। त्यामुळे या दिवशी लक्ष्मी नारायणचे पूजन करण्याची परंपरा आहे। कृषी संस्कृतीमध्ये ही अश्विन पौर्णिमेचे विशेष महत्त्व असून या दिवशी लक्ष्मी नारायण गरुडावर आरूढ होऊन पृथ्वीवर येतात। लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवताही स्वर्गातून पृथ्वीवर येतात अशी मान्यता असल्याने या दिवशी दूध आटवून त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातो आणि रात्रीपर्यंत जागरण केले जाते। त्यावेळी अश्विन पौर्णिमेला कोजागिरी असेही म्हटले जाते। या दिवसाचे आरोग्यदायी महत्त्वही सांगितले जाते। दमा किंवा अस्थमासारख्या आजारावर औषधं दुधामध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जातात। चंद्राचे किरण दुधात पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि हे दूध म्हणा वा खीर आजारी व्यक्तीला दिल्यास त्याला आराम मिळतो असेही मानले जाते। शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे। आनंदाची उधळण आपल्या जीवनात होऊ दे। कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्याच ग्रामीण विकासाचा नमस्कार।